आमच्या गोंया खातीर एक्टिविस्ट आहा म्हणून गोंय आहा हे आम्ही छाती ठोकून सांगू शकता. हे पॉलिटिशियनांनी काबार करून सोडल्या मरे, लाचार मरे सारखे. आमची म्हादयी नदी सुद्धा सोडूंक ना मरे हेंच्यांनी, उदकाक पादेशीर करून सोडले आमकां. पयर काणकोणा एक प्रकार घडला आणि आमचे जे एक्टिविस्ट भाव आहा जनार्दन भंडारी आणि आमचो बाब विकास भगत, वाघ मरे हे वाघ सारखे. आणि जे तेंच्यांनी केले न्हू हांव एप्रिशिएट करता तेंकां, कित्याक आयज काळाची गरज आहा निषेध करपाची. कित्याक सांग, लोक तुम्ही सगळे ओगी जे रावल्यात न्हू आणि दोळे धापून जे पळयतात न्हू कितें हे गव्हर्मेंट सर्वंट कितें करतात, हे पॉलिटिशियन कितें करतात, हे फुडें भिकेक लायतले आमकां. काबार करून सोडल्या मरे हेंच्यांनी आमकां. हांव तेंकां जे वॉरंट काडला खबर आसा तुका, तेजे निषेध करता. कित्याक निषेध करता? तर ते आपल्या सत्या खातीर झगडटाले, आपल्या आपल्या सोसायटी खातीर झगडटाले, आपल्या कॉन्स्टिट्युएंसी खातीर झगडटाले. हांव तेंकां वाघ म्हणटा, वाघ. अरे विकास भगत आणि जनार्दन भंडारी इच एंड एव्हरी आंदोलनांक जे गोयच्या हितान ना न्हू, कित्याक ते आंदोलनांक ते झगडटात. आमच्या म्हादयी नदीक झगडटात, बीचांचे रिटेनिंग वॉल घातली जाल्यार झगडटात, डोंगर कट केले जाल्यार झगडटात, झाडां कापली इलिगल. पयर एक प्रकार घडला काणकोणा, तर तेंच्या खातीर झगडटात, लोकांक खातीर झगडटात, आमच्या डबल ट्रॅकिंगा खातीर झगडटात, डिफॉरेस्टेशना खातीर झगडटात, आमच्या खातीर झगडटात, गोयकारांक खातीर झगडटात, आमच्या खातीर झगडटात. ते आयज खरी गरज आहा काळाची, आयज काळाची गरज आसा कितें की आमी हे एक्टिविस्ट भावांक आमच्या सपोर्ट करपाक जाय. कित्याक आयज जर हे एक्टिविस्ट भाव ना न्हू कितें जाल्यार हे पॉलिटिशियन न्हू दोळे धापून खंयी सायनी मारतले. कितें कोविडाच्या टायमाचेर पयला मरे हेंच्यांनी, हेंकां मणीसपण ना मरे. आमच्या लोकांक खाल्ले मरे हेंच्यांनी, खाल्ले नरभक्षी कास्ताचे, नरभक्षी कास्ताचे सारखे. दळिद्री मेले, दळिद्री पांयगुणूच पाड पडलेलो मेल्यांचो. आयज इतले लोक मरतात, रेप, मॉलेस्टेशन. गोंय सारकें न्हू सारकें बनाना रिपब्लीक जालेलें आसा, सारकें वाट लावन उडयले. सोमाली आनी नायजेरिया तरी बरें आसतले, पूण न्हू आयज गोंयची परिस्थिती कोणा खातीर? तर हे आशे खोर राजकारण्यां खातीर. आनी जे झगडटात न्हू तेंकां हे वॉरंटा काडटात, भितून उडयतात. हांव त्या काणकोणकारांक सपोर्ट करतां, आनी हांव त्या विकास भगताक सपोर्ट करतां, आनी हांव त्या जनार्दन भंडारीक सपोर्ट करतां. वाघ मरे ते आमचे, वाघ. हे भुरगे आसात म्हूण आयज आमचे गोंय आसा. पॉलिटिशियनांनी काबार केले मरे सारखे. शंकर पोळजी विकास भगताक आनी जनार्दन भंडारीक सपोर्ट करता. आख्या गोंयकारांनी तेंकां सपोर्ट करपाक जाय. आमच्या मायभूमी खातीर जे झगडटात न्हू तेंकां हांव सदांच फुडें आसतलो. देव बरें करूं, मोग आसूनी तुमचो. शोकांतिका की आमचे थळावे आमदार आनी सभापती रमेश तवडकरान एक प्रेस नोट दिलो आनी तातूंत तो म्हणटा, अशें लोकशाही धरून हे आंदोलन केले ना, ह्या लोकांक भितर उडोवपाक जाय, हे लोकशाही पद्दतीन चलना म्हणून. आनी ताणें दोन तीन हाचो उल्लेख दिलो, तो उल्लेख हांव करता. ताणें म्हणलें की आमी एकदां एम्ब्युलंसींग घालून ई व्हेल्लो म्हणून. हय, आमी व्हेल्लो. आमी ज्या दीस एम्ब्युलंसी घालून त्या त्या रस्त्याचेर कशी पद्दतीन एखाद्या पेशंटाक त्रास जाता हे दाखोवन दिवपा खातीर व्हेल्लो. ताजे नंतर 5 दिसान नगरशान दामोर पडलो. हय, आमी बस स्टँडार चुट्ट घातली. आमी चुट्ट घातले उपरांत 5 दिसांनी थंय पत्रे पडले. जर आमी एखादें अनोखे आंदोलन करून जर ताका न्याय मेळटा, जर तें काम जर फास्ट गतीन जाता, निश्चीत आमी तें करतलेच. आनी तें आमकां आडोवपाक कोण शकना. आतां हांव सभापतीचेर येतां. सभापती आमकां लोकशाही शिकयता. म्हाका दिसता सभापतीन याद करची, लुट्टाचें आंदोलन जाल्लें, बाळ्ळी भितर हजारांनी झाडां मारून तुमी रस्त्यार घातली, फातर घातले, रेल्वेचे ट्रॅक तुमी उखळावपाक गेल्ले, पूण टायम पळोवन थंयचे जे कामगार आसले रेल्वेचे ताणें अलर्ट जावन ते आडयले, ना जाल्यार दुर्घटना जावन हजारांनी लोक तेन्ना मरताले. हजारांनी लोकांक तुमी वेटीस दवरप, जवळ जवळ 5 ते 7 तास तुम्ही ऑफिसरांक फातर मारले, तुम्ही शेवटायले. आणि ह्या तुझ्या ह्या एन्टायर जे उठाचे आंदोलन झाले, काणकोणचे एक आणि केपे मतदारसंघाचो एक भुरगो तेंका मरण आयले, हाका जबाबदार कोण? त्यांना तुझी लोकशाही खंय गेल्ली? त्यांना ती लोकशाही न्ही. आणि त्यांच्या मरणा उपरांत तुम्ही आपला राजकीय स्वार्थ साधलेलो, आपली पोळी बाजून घेतली. आज तू आमदार झाला त्या आंदोलनात, त्या लोकांक तुम्ही न्याय दिलो? ते तुझेले आंदोलन जे तुम्ही केले ते लोकशाही धरून नाल्लो. म्हाका दिसता सभापतीन आपले पहिले पार्श्वभूमी पळोवची आणि मागीर आमचेर आरोप करचो. आमचेर अजूनही कसलेच क्रिमिनल केसी नात. आम्ही खंयचीच लाकूडतोड केलं ना, आम्ही झाडां मारलां, आम्ही खंयच्याच पद्दतीचो एनवायरमेंटाक हानी करपाचो खंयचोच हे केलं ना. आम्ही सदांच लोकां बरोबर रावले. एखादें आंदोलन करून जर न्याय मेळटा निश्चित आम्ही करतले. आणि आम्ही सभापती महाशया सांगपाक सोदतात, तुम्ही तुझे कडच्यान लोकशाही शिकपाची आमकां गरज ना. आम्ही लोकशाही जाणात, आम्ही लोकशाही मार्गानच वतात. आम्ही खंयच्याच पद्धतीची आज लोकशाही मार्गान वचून आपल्या स्वतःचो स्वार्थ साधयलो ना. आणि आमकां राजकीय पोळी भाजपाची ना. हे आंदोलन करून आमकां राजकीय पोळी भाजपाची ना. तुझी पार्श्वभूमी जी आसा, तुवें जे जे आंदोलन केला तेजे तुवें आपली पोळी बाजून घेतला. आज त्या आंदोलनात जे उठाचे आंदोलन घेवन तूं जाता, आज त्या उठाचो शब्द तूं तोंडा घेना. त्या लोकांक न्याय दिलो. आमचो पक्ष आयजूय ठाम आसा त्या लोकांक रिझर्वेशन मेळचो म्हणून, कारण तो तेंचो हक
जो संविधानान ताका दिल्लो ताचेर तूं काम कर. आमकां लोकशाही शिकोवपाचे नाहक प्रयत्न या सभापती महाशयान करचो न्हू. जर हाजी उपरांत जर सभापती जर आसा कापसता तर डिबेट करया लोकशाहीचेर. तूं लोकशाहीची तातूं मूळ सांग, आमी सांगता पळोवया कोणा लोकशाही सारकी आसा ती. आनी तूं दाखोवन दी आमी खंयच्या लोकशाहीच्या अशोभनीय काम केला. ताचो एक पाळीव प्राणी काल म्हणटालो की अशोभनीय काम केलो म्हणून. कसले अशोभनीय काम केला? आमी झाडां तोडून भितर पडले नाही. आमी कोणाक जॉब दिता म्हणून पयशे खावन भितर पडले नाही. अशोभनीय कामाचेर उलोवपाचेर ताप पाळीव प्राण्याक कसलोच अधिकार ना. म्हणून आमी शिटकावणी दितात. आमी जे आंदोलन करतात त्या लोकां खातीर करतात. हाजे फुडेंय करत रावतले. आमकां भितर पड ओडय म्हणून तुका सांगतात. ओडय भितर ह्या पयशांच्या आंदोलनाक म्हाजेर केसी आसात. जनाचेर की तशेंच केसी आसात. आसा कापसात ओडय भितर. त्या दिसान पीआयके सांगले काल तुका दिसता आमी ऑफेन्स केला असो तूं ऑफेन्स रजिस्टर कर. आमकां भितर ओडय. आमी भितर रावपाक तयार आसा. आमी लोकशाही पद्दतीन भितर रावपाक तयार आसा म्हणून आमकां पीआयन सांगले नाका. बसोन जर एखादो विशय जर सुट्टा जाल्यार सुट करया म्हणून. तूं कित्याक त्या पीआयचेर प्रेशर घालता की आमकां अरेस्ट करचो म्हणून? आसा कापसता कर. आयजूय आमी चॅलेंज करता सभापती महाशया ताणें ऑफेन्स रजिस्टर करचो आनी आमकां भितर उडोवचो. आसा जाल्यार कापसता लोकशाहीची ताळमळ ती मिडिया मुखार रावन आमकां सांगची न्ही. आसा कापसतात यो डिबेटी आनी आंदोलन पाळपाची पाळी कोण हाडटा? आमकां हो सरकार हाडटा. हो हे सरकाराचे अधिकारी हाडटा. थळावे आमदार हाडटा. आज समज हे कित्याक लागून घडटा? आज आमकां तुमकां खबर आसा सुरवाते सांग तुमकां काणकोण टू मडगांव हायवे पावसाचे पयली परिस्थिती कशी आसली. सादी टू व्हिलर चलोवपाक जायनासली. फोर व्हिलर झक मारून एखादो पेशंटाक मडगांव व्हरपाक जायनासलें. तो वाटेर वयतालो. हा त्या वेळार आमी आंदोलन करून ते कशे पर्यंत तेमी ते शॉर्ट टेंडर कर रस्त्याचे काम सुरू केले हे लोकांक खबर आहा. लोकांक हांगा गांवकरी खोतिगांव उदक मेळनासले. ज्या दिसा आमी आंदोलन केले त्या दिसा रोखडेच मातशे तरी लोकांक उदक वचपाक लागले टँकरांनी. लायटीचे प्रॉब्लेम जालो आसले सगळे कडेन. पावळ्या जावं सगळे इंटरनेट बरोबर वयताली. तेन्ना आंदोलन केलें तेन्ना मातशे लायटीचे प्रॉब्लेम मातशे सोडावं जालें. अशें कर बस स्टँड तुमी पयले काणकोणचे पावसांत थंय रावपाक जायनासले. पत्रे फुटून उदक सकयल घडटाले. त्या दिसा आंदोलन जाले दुसरे 8 दिसान ते पत्रे पडले. हा नगरशे रस्तो तो 4 रस्त्या एक परिस्थिती सामकी बिकट आसली. ज्या दिसा इंजिनियरांक एम्ब्युलंसान घालून गेलो 8 दिसान ते हे पडले डांबर पडलो. हा फाटले रेल्वे तुमकां खबर आहा काणकोण रेल्वे स्टॉप आसा 2 वर्सांनी बंद आसली. ज्या दिसा आंदोलन केली चळवळ केल्यो आमी पयल्यो तांकां मेमोरांडम दिली हांगा आसा. मागीर तांकां मिटींग डेलिगेशन घेवन मिटींग केली. गिरायव घातलो. हा मागीर उपोशणा बसले मोर्चे केला. तेन्ना जर आमी प्रेशर दवा म्हणटरे ही रेल्वे सुरू जाली. मागीर तुमी फ्लॅग कितले लागल्यात प्रॉब्लेम ना. पण हे कशी कळला? आंदोलन चळवळींतल्यान घेतलेले आसा. आमी केन्नाय लोकशाही विरूद्ध गेल्ना. केन्नाय आमी आंदोलन करता तेन्ना आमी खात्री हे आमी एक जबाबदारी घेतली आसा सरकारी मालमत्तेची हे जावप ना लासूस जावप नाच म्हण. आज ह्या 30% मतदारांनी मत मारले आमदार हांव सांगूं सोदता. तूं 100% लोकांचो आमदार जाल्यार आमकां मागीर देश शिकय आनी आमकां मागीर हे शिकय लोकशाही शिकय. तेच मागीर तूं आमकां शिकयनाका. आमी अलोकशाही कांयच पर्यंत केल्ली ना. आनी आज जर तुमकां कितें करता पळय गोंयचे खातीर गांवच्या प्रजे खातीर आनी लोकांच्या हिता खातीर करतात. हे समज जर समज सगळे सारके वेवस्थीत लोकांक सारके मेळटाले जावं रस्तो सारको लायट सारकी उदक सारको बाकीच्यो एरफोर्सी सारक्यो इन्फ्रास्ट्रक्चर सारक्यो आमकां आंदोलन करपाची पाळी कित्याक येताली? तुमची निष्क्रीय आसात. तुमी बेजबाबदार आसात. तुमी असंवेदनशील आसा म्हणून तुमकां हे आमकां रस्त्यार येवपाची पाळी येता येवपाची. ताका लागून तुमकां हांव सांगू सोदता आमची आंदोलनां चळवळ्यो चालूच उरतल्यो. आमकां तुमी भितर उडोवपाक पुलिशांनी व्हरपाक पुलिशांक केस करपाची करयात तुरुंगात धरपाक पळयात आमकां गोंयांत फाशलो पळयात. पूण आमी गोंय खातीर आनी लोकां खातीर आनी गांवच्या खातीर सदां आंदोलन करीत रावतले. खंयच्याय अशा दबाव आमी बळी पडपाक ना. आमकां भितर उडय म्हणून सामकी सभापती कोण? तूं कितें कंट्रोल डेमोक्रेसी करपाक सोदता काणकोणांत? पळय ह्या हांवें कॉन्ट्रेक्टरांनी उलयल्लो आसा. त्या कॉन्ट्रेक्टर म्हाका सांगला फाटल्या आमदारा कडेन आमकां जुबान दिल्ली आसा. हो नवो आमदार उलयले मागता म्हण दोन आमदाराक कसलो पयशे दिवपाक काम म्हण. हे आज काम उरला फक्त एक कमिशनाक लागून उरला. फाल्यां कमिशन पावलें न्ही त्या आमदाराक 30% लोकांनी मत मारल्या. फाल्यां आमचें काम सुरू जाता. हांव तुमकां सांगता तुमी गेले फक्त कमिशनाक लागून व्हडलें आसा कामां.
इंजिनियर सांगता की आपूण वर्क ऑर्डर आणता वर्क ऑर्डर मात्शे कितें इयर फायनान्शियल एंड इयर एंड जाल्ले कारणान ते उरलो ते वटेवर जातलो पूण खर मुद्दो कितें आसा ते काम आमकां माहिती मेळ्ळें ते देवेंद्र नायक म्हणटा कॉन्ट्रेक्टराक मेळ्ळा आतां थळाव आमदार म्हणटकच तो गेल्ल्या इलेक्शनाक आपल्या बरोबर नासलो म्हणटा आपूण ते काम दिना हाजे आपल्या इंटरनल राजकारणा लागून हो लोकांक थंय त्रास करता आनी आमकां भितर उडोवन सांगता खर ना भितर एकोड उपाचो सुडाचे राजकारण करता सुडपुतीचे राजकारण करता आमगे लोकांक पण आता इंजिनियर कितें सोल्युशन काडटा म्हण सांगता इंजिनियर आयज रामू घेवन पणजे गेला आनी पणजे वचून तेणे आपूण जात तितले बेगीन काम करता म्हणटा करता म्हण सांगता इंजिनियराक कांय आक्षेप ना जाल्यार हो तांकां आमकां भितर उडय आमचे केरकर काय सीट केरकर